महाराष्ट्रात सत्तेमधून बाहेर गेल्यानंतर आता झारखंडमध्ये भाजपला मोठा झटका बसला आहे. झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. राज्य जरी छोटं असलं तरी भाजपला मिळालेला पराभव याचा परिणाम संपूर्ण देशामध्ये होणार आहे. पण तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीवर क्लिक करा. दोन हजार 2014 मध्ये 37 जागा जिंकून आजसूया पक्षासोबत सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपने लोकसभा निवडणुकीत झारखंडमध्ये 63 विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडी मिळवली होती. म्हणून भाजपने आजसूया पक्षासोबत युती तोडली आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली आणि त्याच भाजपचा आज दारूण पराभव झाला. तर दुसरीकडे काँग्रेसने झारखंड मुक्ती मोर्चा या प्रादेशिक पक्षासोबत युती करून सत्ता काबीज केली. सद्यस्थितीमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा 48 जागांवर पुढे आहे, बीजेपी 23 जागांवर पुढे आहे, आजसू 3 जागांवर, जेव्हीएम 3 जागांवर आणि अन्य 4 जागांवर पुढे आहे. 2017 भारताच्या 71% प्रदेशावर भाजपची सत्ता होती आणि आज 2019 फक्त 35% प्रदेशावर भाजपची सत्ता आहे. तर मित्रांनो, झारखंडच्या या निकालावर तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका.